नमस्कार मी लतिका, आज मी तुम्हाला डाळ बटाटा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे तीन प्रकारचे डाळे मी भिजत घातल्या होत्या 15 मिनिटं। ह्याच्यामध्ये बघा, 2 चमचे मसूरची डाळ आहे, 2 चमचे मुगाची डाळ आहे आणि 2 चमचे तुरीची डाळ आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये 1 चमचे चण्याची डाळ पण टाकू शकता। चमचे कोणते, जे आपण जेवतो ना त्या चमच्याच्या मापानं टाकलेले। ह्याच्यामध्ये 2 छोटे आकाराचे बटाटे बघा, असे साल काढून मी कापून घेतलेले कच्चे बटाटे आहेत। ते न साल काढता जरी घेतले तरी पण चालेल, चवीला 1 नंबर लागते। आता आपल्याला डाळ बटाट्यासाठी मसाला काय लागणार आहे, तर बघा, एवढं सुक्क खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली, 1 गड्डी लसूण घेतले, 1/2 इंच आलं घेतलेलं आणि 1 हिरवी मिरची। ही मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे। आता तुम्हाला सांगते, हे तुम्ही थोडंसं गॅसच्या जाळीवर थोडंसं खोबरं भाजून कुटलं तरी पण चालेल, तर मी हे कुटून घेते। खलबत्त्यात मी कुटून घेतलेलं आहे बघा, अशा प्रकारे कुटून घ्यायचं। तुम्ही मिक्सरला जरी बारीक केलं तरी चालेल, पण बिना पाण्याचं बारीक करा। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये 1/2 पळी तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1/2 चमचा मोहरी, मोहरी चांगली भाजली गेली की 1/2 चमचा जिरे टाकायचं। गॅस बारीक केलेला आहे, कढीपत्ता आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा, असा बारीक कापून घेतला। असं कालवण जर केलं ना आपण, तर त्याच्यासाठी ना बारीक कापून घ्यायचं। कांदा बघा, अशा पद्धतीत मी भाजून घेतलेला, गॅस बघा मी मिडियम केलेला आहे। आता ह्याच्यात टाकायची थोडीशी हिंग पावडर, हलवून घेऊया। थोडीशी हळद, गॅस आपला मिडियमच आहे। अच्छा, ह्याच्यामध्ये जे आपण खलबत्त्यात कुटलं होतं ते टाकून घ्यायचं आणि आता हे परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा तंबाट असं बघा, बारीक कापून घेतलेला आहे। आता हे पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलं आहे बघा, गॅस आता बारीक करायचा। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे आपला कोल्हापुरी मसाला। ह्याच्या जागी तुम्ही कोणता पण मसाला टाकला तरी चालेल, 2 चमचे घेतलेला आहे। एकदम गॅस मसाले टाकताना बारीक करायचं, चवीनुसार मीठ आणि छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर। सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, मिरची पावडर, गरम मसाले वगैरे सगळे अपलोड केले होते। हे पहिलं बारीक गॅसवरच कधी पण हलवून घ्यायचं। फास्ट गॅसवर असे मसाले टाकले का नाही तर खाली करपल वगैरे जळून जातात मग मसाले। त्यात टाकायचा हा बटाटा। बटाटा कसं आहे, न साल काढता पण तुम्ही टाकला तरी चालेल। बारीक कापलेला आहे मी, जर थोडा मोठा कापला तरी पण चालेल। आता हे पहिलं हलवून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा मसाल्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये टाकायची डाळ। डाळ बघा चांगली भिजली गेलेली, कारण जर भिजत घातली का नाही तर काय होतं माहिती आहे का, शिजते लगेच। आणि डाळ काय स्वच्छ धुवून भिजत घातली होती, त्यामुळे मी पाण्यासकट डाळ टाकलेली आहे। हलवून घेऊया। आता ह्याच्या तापल्याला टाकायचे पाणी। तर पाणी कसं माहिती आहे का, कोंबट टाकलं तरी चालतं, नाही तर साधं टाकलं तरी पण चालेल। आता तुम्हाला किती कालवून पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं। म्हणजे आपला बटाटा डाळ चांगली शिजेल। तर 1 ग्लास मी पाणी टाकलं होतं, 1.5 ते 2 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। ही जी भाजी आहे ती 4 लोकांना पुष्कळ होते। आता हे आपण मीडियम गॅसवर शिजवून देऊया। बारीक गॅसवर जरी शिजवून दिलं तरी पण चालेल। बारीक गॅसवर बघा मी ठेवला होता, मस्त असा आपला डाळ बटाटा झालेला आहे आणि एवढा पातळ झालेला आहे बघा। अशी डाळ पण अशी चांगली शिजलेली आहे। अशा पद्धतीमध्ये तुम्ही करून बघा, 1 नंबर होतो चवीला। आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।